कोल्हार विद्यालयात तब्बल 21 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांकडून अनोखा स्नेह मिळावा. 21 वर्षांनंतरच्या त्या आठवणींनी माजी विद्यार्थी झाले भाऊ संगमनेर दत्तात्रय घोलप. राहता तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विद्यालय कोल्हार येथे नुकताच इयत्ता 10वी सन 2002 बॅचचा आगळा वेगळा स्नेह मिळावा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे दीपस्तंभ कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांचे स्मरण करत विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य सुधीर वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथी आजी माजी शिक्षकांचा विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुप्रिया फलटणे, स्मिता निर्मळ, रुपाली घुले यांनी गणेशवंदना व स्वागतगीत सादर करत स्वागत केले. त्यानंतर सामूहिकरित्या राष्ट्रगीत संपन्न झाले. भारताची प्रतिज्ञा देखील यावेळी घेण्यात आली. तब्बल 21 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र आल्याने एकमेकांशी सुसंवाद साधत असताना त्या काळच्या कडूगोड आठवणींनी अनेक विद्यार्थ्यांचे मन गहिवरून गेले होते. या क्षणी अनेक विद्यार्थी भावूक देखील झाले. विद्यार्थ्यांनी यावेळी खो खो, धावणे स्पर्धा, संगीत खुर्ची, नृत्य असे अनोखे कलाविष्कार सादर करत बालपणचा आनंद अनुभव घेतला. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्व शिक्षक वृंदांचा सन्मान सत्कार यावेळी माजी विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांचा देखील सन्मान सत्कार सोहळा या निमित्ताने पार पडला. या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयास सायली उद्योग समूहाच्या वतीने संतोष शेळके यांनी आदर्श शाळा सन्मानपत्र देऊन विद्यालयास गौरविण्यात आले. माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केलेत. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्याध्यापक सुधीर वाघमारे, सर्वच आजी माजी शिक्षक वृंद, माजी विद्यार्थी स्मिता निर्मळ, प्रतिभा राऊत, संतोष शेळके, किरण देवकर, सुनीता वाघ, रावसाहेब वळितके, श्रीकांत बेंद्रे, सुनील खरडे यांसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता निर्मळ, प्रतिभा राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत बेंद्रे, सुनील खरडे यांनी मानले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद देखील मोठ्या संख्येने स्नेह मेळाव्यास उपस्थित होते. आपल्या विद्यालयाचे नवरे सर आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले, पत्रकार कोंडेकर साहेब, बोरुडे साहेब, सी एन न्यूजचे घोलप साहेब, या सर्वांचं आधी आपल्या या विद्यालयाकडे स्वागत. नमस्कार, मी प्रतिभा राऊत. काय भावना आहे तुमच्या आज तुम्ही एवढ्या 21 वर्षानंतर एकत्र? खूप छान वाटतंय आल्यापासून. आल्यानंतर गेट टुगेदर असं दरवर्षी व्हायलाच पाहिजे, कारण 21 वर्षानंतर आपण सगळेजण भेटलो, एकमेकाबद्दल सुख दुःख सगळ्या काही गोष्टी आपल्याला कळल्या. बऱ्याच वर्षानंतर सगळ्यांमध्ये गॅप पडला होता, कोणी कोणाला भेटत नव्हतं, बोलत नव्हतं. कधी चुकून कोणाची आठवण आली तर डोळ्यात पाणी येत होतं, पण भेट होणं अशक्य होतं. पण गेट टुगेदरच्या निमित्ताने असं झालं की सर्वांची भेट झाली, आता नव्याने परत ओळख झाली. आणि आता कधी पण मोबाईलमुळे तर कुणी कोणाला भेटू पण शकतं, बोलू पण शकतं. पण आता इथून पुढे आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम एक दिवस करणार म्हणजे करणार. आता खरं तर तुम्ही आता परत पुन्हा माघारी जाताय एक दिवस स्नेहा बिलन काय भावना पुण्या वाटतंय आजचा? असं वाटतं अजून 4-5 तास तरी दिवस वाढून भेटायला पाहिजे ना आपल्याला. एक दिवस तरी असं मोठा दिवस पाहिजे का, त्या दिवशी आपल्याला मनसोक्त टाकता येतं. म्हणजे दर दिवस आम्ही आमच्या मुलांसाठी, आमची मुलं आमच्यासाठी लहान होतात, आता आम्ही आमच्या मुलांसमोर आम्हीच लहान झालोय. आणि लहानपण अनुभवायला पण भेटलं. हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यायला पाहिजे. प्रत्येकाला एक दिवस तरी म्हणजे लहान होता आलं पाहिजे. मोठं तर सगळ्यांना होता येतं, पण लहानपण होता आलं पाहिजे. कोणत्या क्षेत्रामध्ये काम करता तुम्ही? सर माझी मेस आहे संगमनेरमध्ये. मी गुंजावडी रोडला राहते. माझ्या मेसचं नाव आहे ओमसाई खानावर. माझं टिफिन सेंटर आहे. मी बँक मध्ये हॉस्पिटलला आणि कॉलेजला टिफिन देते. नमस्कार, मी स्मिता निर्मळ. आज आम्ही 2002 बॅच इथे जमलेलो आहोत. हा आमचा दहावीचा वर्ग. ज्या वेळेला आम्ही छोटे होतो तेव्हा हा वर्ग खूप मोठा वाटत होता, पण आज आल्यानंतर असं वाटतं की हा छोटा म्हणजे हा वर्ग किती छोटा आहे, पण तेव्हा आम्हाला किती मोठं वाटत होतं त्या सगळ्या गोष्टी. आज आमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली मित्रमैत्रिणी इथं आलेले आहेत, लांबून आलेले आहेत, काही पुण्या मुंबईवरून, काही दुसऱ्या राज्यातून. आणि सगळे जेव्हा भेटलो ना मला खूप आनंद झाला. काही तर ओळखायलाही नव्हते आले, कारण आता प्रत्येकात काहीतरी बदल झाला आहे.
नंतर त्याला बारकावीने बघितलं ना त्या व्यक्तीकडे तेव्हा जाणवलं की अरे हा ह्या व्यक्तीचं नाव हे असं लक्षात आलं त्या वेळेला. आणि खूप छान खूप मजा केली आम्ही पूर्ण दिवस. म्हणजे आता आमचे जे अध्यक्ष वगैरे होते त्यांचे सत्कार समारंभ झाले, सगळ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तूचं वाटप झालं, जेवणाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर आम्ही विविध मैदानी खेळ खेळलो, संगीत खुर्ची वगैरे, खो खो असे खेळ आम्ही अरेंज केले होते आणि खूप मजा केली. शाळेतला तो दिवस आम्ही पुन्हा आज अनुभवला, खूप छान वाटतं. धन्यवाद. कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात? कुठं सध्या कुठं राहता, काय करता? मी संगमनेरला असते. माझं संजीवनी बायोमेडिकल इक्विपमेंट सेल्स अँड सर्व्हिसेस म्हणून माझं फर्म आहे. त्याच्या अंतर्गत मी ऑल हॉस्पिटल इक्विपमेंट अँड फर्निचरमध्ये डील करते आणि अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट पण घेते हॉस्पिटलचं. नमस्कार, मी रवींद्र शिंदे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. आज आम्ही प्रथमच 21 वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन एक आगळा वेगळा स्नेह मेळावा संपन्न केला. 2002 वर्षी आम्ही सर्वजण या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये अतिशय चांगलं शिक्षण घेतलं आणि त्याच जोरावर आम्ही चांगल्या उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेतली आहे. पुढेही आम्ही असे स्नेह मेळावा आयोजित करू आणि आम्ही अतिशय सुंदर असा दिवस आम्हाला गेलेला आहे. आमच्या आजच्या दिवसातील एक मत पूर्ण क्षण आम्ही अनुभवला आहे.